नमस्कार मित्र हो, आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी काय असेल तर मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर शिवछत्रपतींचा जो पुतळा कोसळला त्या पुतळ्याचा जो मूर्तिकार आहे जयदीप आपटे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला मालवणच्या दिशेने पोलीस घेऊन गेलेले आहेत. पण जयदीप आपटेला 10 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केलेली आहे. यात पोलिसांचं यश किती आहे, सरकारचं यश किती आहे, सरकार राज्यातल्या जनतेशी खोटं बोलते का, काय नेमकं जयदीप आपटेच्या या अटकेमागचं नाट्य आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, 26 ऑगस्टला दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या समुद्र किनाऱ्यावर असलेला शिवछत्रपतींचा जो पुतळा होता तो कोसळला. राजकोट या किल्ल्यावरती असलेला हा पुतळा जयदीप आपटे नावाच्या पोरसवदा मूर्तिकाराने बनवलेला होता. आता या जयदीप आपटेचं जे वय आहे ते 83 आसपासचं वय आहे, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वय सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण तो 83 घरात आहे हे आपण सोयीसाठी म्हणतो. आजपर्यंत कोणताही असा पुतळा न बनवण्याचा अनुभव किंवा न बनवण्याचं काम ज्याने केलेलं होतं अशा एका मूर्तिकाराला किंवा अशा एका शिल्पकाराला अशा एका कलाकाराला हा पुतळा बनवण्यास सांगण्यात आलं. हा पुतळा 26 ऑगस्टला पडला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगोलग सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना थेट मालवणला जाण्याचे सूचना दिल्या. त्याप्रमाणे ते मालवणला गेले आणि त्यांनी एक FIR केला. हा FIR पण बघा किती गमतीशीर आहे, जवळपास 3-3.5 तासाचा FIR त्यांनी केला. पण या FIR मध्ये म्हणजे जो प्रथम पाहणी अहवाल जो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचं नाव टाकण्यात आलेलं नाही. याच्यामध्ये 2 लोकांचं नाव टाकण्यात आलेलं आहे, एक तर जयदीप आपटे आणि दुसरं चेतन पाटील. आता या जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्यावर जी कलम लावण्यात आलेली आहेत ती कलम पण कशी आहेत, 109, 110, 125, 318 आणि 3/5 अशी ही कलम लावण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न हे देखील कलम लावण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या शिल्पकाराच्या बाबतीत घडत होत्या तो शिल्पकार ठाणे पोलीस आणि मालवण पोलिसांना 10 दिवस गुंगारा देत होता हे आपल्याला पटू शकतं का? कारण हा जो जयदीप आपटे आहे हा एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातला तरुण आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं दुःखद निधन झालं. ते एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होते. याला एक बहीण आहे आणि लग्नानंतर ती परदेशात असते. हा विवाहित आहे. हा आपल्या पत्नीला भेटायला येणार होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. साप खोटं आहे मित्र हो. गेले 10 दिवस हा जयदीप आपटे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका बड्या नेत्याच्या संपर्कात होता असं अत्यंत विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नेता काही त्या स्वतःच्या फोनवरून त्याच्याशी बोलत नव्हता, त्यामुळे तसाही काही पुरावा नाही आहे आणि किंवा तो पुरावा उपलब्ध नाही आहे. पण पोलीस जे काही सांगतायत की तो मास्क लावून आला आणि त्याने आधी आपल्या पत्नीला फोन केला होता की मी घरी येतोय म्हणून, मग पोलिसांनी त्याला घरी जाऊ दिलं नाही, हे सगळं खोटं आहे. बघा, संजय राऊत यांच्या सगळ्या बडबडबाजीकडे आपण अगदी लक्ष द्यायला हवं का? तर नाही. पण संजय राऊत हे नेता म्हणून जरी बडबडबाज असले तरी ते एक पत्रकार आहेत आणि त्यातही त्यांनी गुन्हेगारी विश्वाची पत्रकारिता केलेली आहे. त्यांच्याकडे असलेली 100% माहिती खरी नसेलही, पण त्यांच्याकडे असलेली किमान 25% जरी माहिती खरी असेल तर संजय राऊत काय म्हणतायत यालाही एक वेगळा अर्थ प्राप्त होतोय. आता या जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं, ठाणे पोलिसांनी, आणि ते सिंधुदुर्ग पोलिसांच्या हवाली केलेले आहेत. आता सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याला मालवणला नेलेलं आहे, तिथे त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर उभं केलं जाणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना गणेश सोनी हे वकील आहेत. कोणाचे? जयदीप आपटे यांचे. सोनी काय म्हणतायत? सोनींनी असं सांगितलं की हे सगळं खोटं आहे, की पोलीस जे काय सांगतायत की तो पळत होता हा हे खरं आहे, की सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याच्याबाबतची लुकआउट नोटीस जी आहे म्हणजे तो परदेशात पळून जाणार नाही
अशा स्वरूपाची व्यवस्था पोलिसांनी केलेली होती. या संपूर्ण प्रकारामध्ये काय होतं हे आपण मित्र समजून घेतलं पाहिजे. पोलीस स्वतःची काळजी घेत आहेत, नेते स्वतःची काळजी घेत आहेत, जे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आहे किंवा सार्वजनिक बांधकाम खातं आहे या खात्याचे प्रमुख कोण आहेत, रवींद्र चव्हाण. ते स्वतःची काळजी घेत आहेत, स्वतःच्या राजकारणाची काळजी घेत आहेत आणि अधिकाऱ्यांचीही काळजी घेत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या एका अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण कामाची शहानिशा होत होती, या संपूर्ण कामाची पाहणी होत होती, देखरेख होत होती. माझा प्रश्न इथे हा आहे की जर सार्वजनिक बांधकाम मंत्रालय जे आहे ते या सगळ्या गोष्टींमध्ये जर सहभागी असेल किंवा हा प्रोजेक्ट किंवा हा प्रकल्प त्यांचा असेल तर त्यातल्या एकाही अधिकाऱ्याला का निलंबित केलं गेलं नाही. रवींद्र चव्हाणांनी जी धावपळ करत हा जो FIR दाखल केला, बघा रवींद्र चव्हाण हे खूप हुशार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की जा आणि परिस्थितीची सगळी एकूणच परिस्थिती नियंत्रणात घ्या. परिस्थिती नियंत्रणात घ्या ह्याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे केला आणि FIR दाखल केला. हा FIR दाखल झाल्यामुळे रवींद्र चव्हाण बोलायला मोकळे झाले की सरकारने मूर्तिकाराच्या विरोधात आणि जो कन्सल्टंट आहे म्हणजे सल्लागार जो आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलीस कारवाई करतील. आणि इथून मंत्र्यांनी किंवा नेत्यांनी स्वतःचे हात मोकळे करून घेतले, अधिकाऱ्यांनाही सुरक्षित करून टाकलं आणि हे सगळं घडल्यानंतर आपण आता सुरक्षित आहोत. जर आपण आपटेची काळजी घेतली नाही तर आपटे हा तसा भोळा बाबडा आहे, कारण हे त्याचं पहिलं शिल्प आहे. आजपर्यंत इतकं मोठं शिल्प त्याने बनवलं नव्हतं आणि त्याने जो एक उल्लेखनीय असा जो गुजरातमधला एक पुतळा बनवलेला होता तो कोणाचा होता, तर तो महात्मा गांधींच्या मुलाचा मणिलालचा पुतळा त्याने बनवलेला होता. आता याच आपटेंनी शिवछत्रपतींच्या कपाळावर एक खून दाखवली आहे, त्याच्यावरूनही वादंग झालेला आहे. त्यामुळे हा आपटे राजकीय दृष्ट्या तापदायक ठरलेलाच आहे, पण आता तो आणखी वेगळ्या पद्धतीने तापदायक होऊ नये यासाठी या आपटेची काळजी घेतली गेलेली आहे. आणि त्यामुळे हा आपटे फरार होता, आपटे पोलिसांना सापडत नव्हता, या सगळ्या पोलिसांनी बनवलेल्या आणि पोलिसांना नेत्यांनी बनवायला सांगितलेल्या गोष्टी आहेत इतकं आपण समजू शकतोय. आता हाच आपटे ज्या वेळेला घरी येणार होता त्यावेळेला तिथे पोलीस दबा धरून बसले होते वगैरे. बघा पूर्वी आपण ज्या वेळेला न्यायालयाने चकमकींवर बंदी घातली किंवा गुंडांना मारू नये या संदर्भातले जे आदेश बजावले पोलिसांना, त्याच्या आधी अशाच पद्धतीच्या कहाण्या, अशाच पद्धतीच्या स्टोरीज, क्राईम स्टोरीज या आपण वाचलेल्या असतील, आपण ऐकलेल्या असतील, आपण पाहिलेल्या असतील. रवींद्र चव्हाण हे एक खूप अनुभवी मंत्री आहेत या सगळ्या विषयातले आणि त्यामुळे एखादी गोष्ट कशी मांडायची आणि ती मांडल्यानंतर ती आपल्याला कशी त्रासदायक होणार नाही, आपलं राजकारण कसं अडचणीत येणार नाही, याची उत्तम काळजी रवींद्र चव्हाणांनी या प्रकरणामध्ये घेतलेली होती. आणि जसं मी आपल्याला म्हटलं तसं मुख्यमंत्री एकदा पत्रकारांशी बोलताना थेट कॅमेरासमोर असं म्हणाले की तो जयदीप आपटे असं जाऊन जाऊन कुठे जाणार आहे आणि किती लांब पळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानातूनच जे काही समजायचंय ते या राज्यातली जी हुशार जनता आहे ती समजू शकते आणि जी भोळी भाबडी जनता आहे ती त्याच्यावर विश्वास ठेवणार की तो मास्क लावून आला, पोलीस दबा धरून बसले होते, तो पत्नीला भेटायला जाणार होता आणि मग त्याला पोलिसांनी तिथे जाऊ दिलं नाही, तो घरात शिरकाव करू शकला नाही. हे जे सगळं आहे हे एक वेगळं आहे. आता प्रश्न हा आहे की याच्यामध्ये हे तर झालं की आता जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तो मालवणला गेला, तिकडे त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभं केलं जाईल आणि त्याला आता पोलीस कोठडी घेतली जाईल, त्याची चौकशी होईल, हे सगळी झाली न्यायालयीन प्रक्रिया. माझा प्रश्न इथे हा आहे की सरकार किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडून या कामाची पाहणी, त्याचा दर्जा आणि त्याचं जबाबदारी किंवा या संदर्भातलं जे शिफारस किंवा प्रमाणपत्र, म्हणजे हा जो पुतळा आहे याला प्रमाणित करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती नेमकी कोणत्या अधिकाऱ्याने केली, त्या अधिकाऱ्याचं नाव या FIR मध्ये का टाकलं गेलं नाही, आणि जर जयदीप आपटे हा 10 दिवस, बघा शिवछत्रपतींचा इथे जर एखादा अपघात झाला तर मंत्री घरी जातो, मग तो केंद्रीय मंत्री असो किंवा आणखी कोणी असो, आणि इथे ज्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला
ज्या शिवछत्रपतींच्या नुसत्या नावाने स्फूर्ती मिळते, स्फुरण चढतं, त्या शिवछत्रपतींचा पुतळा त्यांनीच 350 वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर अवघ्या 8 महिन्यात कोसळतो. महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्राचं पोलीस खातं नेमकं करतंय काय? आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना या कहाण्या कशासाठी आणि कोणाला सुरक्षित ठेवण्यासाठी केल्या जात आहेत? आता याच्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा हा येणार आहे की या पुतळ्यासाठी किती खर्च करण्यात आला, टेंडर कितीचं होतं आणि जयदीप आपटेला पैसे किती मिळाले. जयदीप आपटे 10 दिवस जर पोलिसांना सापडत नव्हता आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तो जर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका बड्या नेत्याच्या संपर्कात होता तर तो नेता कोण होता याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, जयदीप आपटेसारखा इतका साधा भोळा आणि भित्रा शिल्पकार 10 दिवस 2 जिल्ह्याच्या पोलिसांना आणि महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्याला गुंगारा देत असेल, तर ही जयदीप आपटेची हुशारी आहे की सरकारचा ढपणा आहे? जयदीप आपटे याने जर तोंड उघडलं तर कोणता मंत्री घरी जाईल असं आपल्याला वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो. आणि आपण दिलेलं जे नाव असेल किंवा आपण उल्लेखलेला जो मुद्दा असेल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्र हो, महाराष्ट्राच्या राजकारणातले काही महत्त्वाचे मुद्दे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी इतक्याच परखडपणे आणि थेट अचूक बिंदास्त भाषेत समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण उपस्थित आहोत. तिथे जर आपण आमच्याशी जुळले गेलात तर आपली निराशा होणार नाही, इतकंच सांगतो आणि थांबतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.